उमरखेड़ में सांसद संजय राउत के खिलाफ मामला दर्ज किया गया है, जिसके विषय में प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की आलोचना राष्ट्रीय प्रकृति की नहीं है। दो दिन पहले अमित शाह ने पंडित नेहरू की आलोचना करते हुए कहा था कि इस देश में लोकतंत्र है, संविधान है, कोई सेंसरशिप नहीं है। राउत ने यह भी कहा कि अगर कोई राजनीतिक रुख अपना कर आलोचना करता है और किसी पार्टी के लोग उस पर मुकदमा दर्ज कर गिरफ्तार करने की कोशिश करते हैं तो इन लोगों को यह कहने का कोई अधिकार नहीं है कि हमने आपातकाल के खिलाफ लड़ाई लड़ी। प्रधानमंत्री मोदी यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नेहमीच एक आदराची भावना राहील। त्यांच्यावरील टीका ही राजकीय स्वरूपाची असते, व्यक्तिगत स्वरूपाची नसते। आता 2 दिवसापूर्वी पंडित नेहरूंवर टीका केली अमित शहानी 370 कलमा संदर्भात, म्हणून कोणी अमित शहांवरती गुन्हा दाखल करणार आहे का? एक लक्षात घ्या, या देशात लोकशाही आहे, या देशामध्ये संविधान आहे, या देशामध्ये अद्याप हुकुमशाही किंवा आणीबाणी ही लावलेली नाही, सेन्सॉरशिप लावलेली नाही किंवा आमच्या जीवात आपण टाकलेल्या नाहीत। टीका टिप्पणी होतच असणार ना आमच्यावर करता, आम्ही तुमच्यावर करतो। प्रधानमंत्री आहेत ते बरोबर आहेत, कोणी मंत्री आहे बरोबर आहे, कोणी मुख्यमंत्री आहेत बरोबर आहे, पण राजकीय भूमिका घेऊन जर कोणी टीका करत असेल आणि त्याच्यावरती एखाद्या पक्षाचे लोक गुन्हे दाखल करून त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करत असतील तर ह्या लोकांना आम्ही आणीबाणी विरुद्ध लढा दिला असा डंका पिटण्याचा अधिकार नाही। आणीबाणी विरुद्धचा लढा हा या सेन्सॉरशिप विरुद्ध होता, हे जरा या लोकांनी समजून घेतलं पाहिजे। या देशाचे प्रधानमंत्री ही एक महान संस्था आहे, ती व्यक्ती नाही। आमची टीका ही राजकीय असते, एखाद्या भूमिकेच्या विरुद्ध असते। या देशाच्या विरुद्ध एखादं काम करताना कोणी दिसत असेल त्या विरुद्ध असते। हे जर कोणाला मान्य नसेल तर त्यांनी या देशाचे संविधान वाचायला पाहिजे।